सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर आहे आणि याचा सर्वाधिक फटका आहे तो दोडामार्ग तालुक्यात बसलेला आहे. दोडामार्ग तालुक्यात गुरुवार आणि शुक्रवारी पडलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तालुक्यातील कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तर नुकसानीच्या घटनाही घडलेल्या आहेत. पाहूया दोडामार्गमध्ये नेमक्या पावसामुळे काय नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यात शुक्रवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात 188 मिलीमीटर पाऊस पडला. मुसळधार पावसाचा फटका सासोली हेदूसमधील परब कुटुंबियांना बसला. सायली शिवा परब, संतोष प्रताप परब, संदेश परब यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. परब यांच्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. त्यांच्या घराच्या मागील भिंती आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान छपरासह कोसळल्या. मातीची एक भिंत एका बाजूने संदेश यांच्या नव्या घराच्या भिंतीवर तर दुसरी भिंत दुसऱ्या घरमालकाच्या शौचालयावर कोसळली. त्यामुळे भिंतीला भेगा गेल्यात, शौचालयाचे छप्पर कोसळले, त्यांचेही त्यात नुकसान झाले. परब कुटुंबियांच्या घराच्या भिंती, लाकडी छप्पर, दरवाजे, खिडक्याच्या लाकडी चौकटी, लाकडी दरवाजे, मंगलोरी कवले सगळे जमीनदोस्त झाले. यात सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुसरीकडे दोडामार्ग न्यायालयाशेजारील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला. एकीकडे मोठे भगदाड पडले तर दुसरीकडे पूल खचला आहे. तो केव्हाही कोसळेल अशा स्थितीत आहे. त्या परिसरात असलेल्या कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी गेलेली गाडी पलीकडेच अडकून पडली. अखेर चालक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मिळून खचलेल्या रस्त्यात डबर टाकून गाडी पुलापलीकडे नेली. स्मशानभूमी आणि कचरा डेपो येथे जाण्यासाठी तो रस्ता महत्त्वाचा आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या हद्दीतील तो पूल कमकुवत झाला आहे. पुलाला पडलेले भगदाड आणि एका बाजूने खचलेला पूल वेळीच दुरुस्त करून अपघात टाळण्याची गरज आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.